यमसीएफ न्यूज चॅनलची स्थापना 15 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली आहे. त्यावेळी चॅनलचे प्रसारण फक्त जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यापुरतेच मर्यादित होते. परंतु एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक श्यामकुमार तायडे आणि राजू वाढे यांच्या मेहनतीने आता एमसीएन न्यूज हे चॅनल बुलढाणा, खान्देश, अकोला यासह संपूर्ण महाराष्ट्रात युट्यूबच्या माध्यमातून पाहिले जाते. आज रोजी एमसीएन न्यूज चॅनलमध्ये जवळपास 112 रिपोर्टर काम करतात. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळावी म्हणून एमसीएन न्यूजचे संपादक राजू वाढे हे दरवर्षी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करीत असतात. यावर्षी एमसीएन न्यूजचा 11वा वर्धापन दिन 25 ऑगस्ट रविवार रोजी जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे हे होते. तर सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाचे विभाग प्रमुख मंजित पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची उपविभागीय अभियंता प्रवीण पुंडकर, प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी एच जी राठोड, संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, जळगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी संदीप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव विधानसभा संपर्क प्रमुख रंगराव देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन उपाध्यक्ष किशोर केला, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश शिरेकार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष देवीदास घोपे, व्यापारी व पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे, व्याख्याते भूषण फडके, इंटरनेट सर्व्हिसचे संचालक गिरीराज तायडे, पीए मॉलेजचे संचालक प्रमोद भंसाली यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून इंटरनेटच्या नवीन रेल टेल या इंटरनेट सर्व्हिसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात एमसीएन न्यूज चॅनल हे निर्भीड निपक्षपाती काम करणारे एकमेव चॅनल असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी काढले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समाजात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये बुलढाणा येथील दिव्या प्रकल्प फाउंडेशन उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून छाया प्रशांत तायडे, उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून सुनगाव येथील रमाई महिला बचत गट यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमसीएन न्यूजचे रिपोर्टर तसेच इंटरनेट सर्व्हिसेसच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.